भिवंडी तालुका के खालिंग खुर्द गांव में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के शिवसेना व युवा सेना शाखा का भव्य उद्घाटन मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा रुपेश जी महात्रे, जिला प्रमुख थाने ग्रामीण विश्वास जी थले, सह संपर्क प्रमुख लोकसभा भिवंडी सोनिया पाटिल, तालुका प्रमुख भिवंडी कुंदन पाटिल, उप जिला प्रमुख थाने ग्रामीण इरफान भूरे, युवा सेना सचिव अविनाश राउत, युवा सेना भिवंडी लोकसभा विस्तारक योगेश गोरे, युवा सेना थाने जिला अधिकारी अल्पेश भोईर, उप जिला प्रमुख प्रकाश भोईर, तुलसीराम पाटिल, विजय पाटिल, आदिवासी सेल जिला प्रमुख प्रकाश तेलीवरे, तालुका संपर्क प्रमुख कृष्णा वाकड़े, पंचायत समिति सदस्य रवि पाटिल, विधानसभा संपर्क संघटक हनुमान पाटिल, उप तालुका प्रमुख भिवंडी नितिन जोशी, शिवसेना महिला संपर्क संघटक लोकसभा भिवंडी विद्याताई साली, शिवसेना महिला उपजिला संघटक थाने कविता ताई भगत, शिवसेना महिला तालुका संघटक फसीताई पाटिल, युवा सेना चिटनीस थाने ग्रामीण राजू भाऊ चौधरी, युवा सेना तालुका अधिकारी भिवंडी पंकज घरत, उप तालुका प्रमुख अनंता शेलार, पुंडा शाखा प्रमुख कैलाश शेलार, राजेंद्र कबाड़ी सहित भारी संख्या में मान्यवर तथा शिव सैनिक महिला व पुरुष उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान खालिंग खुर्द शिवसेना व युवा सेना के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्प उच्छ देकर स्वागत किया। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण झालेला धामणगाव गानाचे विभाग प्रमुख राम किरणजी थले, आपण सर्वांनी स्टेजवरती स्थानापन्न यांचा सत्कार दिनेश ठाकरे यांना विनंती करतो की आपण भोईर साहेबांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवशाहीर शाबीरभाई शेख या सर्व महानुभूतींना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो। आणि आजच्या या खालिंग खुर्द गावामध्ये आज मोठ्या दिमाखामध्ये जी शाखा ओपनिंग होत आहे, शिवसेनेची असेल युवा सेनेची असेल, त्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे सन्माननीय संपर्क प्रमुख गुप्तीदादा म्हात्रे, सन्माननीय उपजिल्हा प्रमुख भोईर साहेब, त्याचबरोबर भोईर साहेब सन्माननीय सर्व व्यासपीठ, खरोखर मनापासून सांगतो सगळ्यांचे नाव घ्यायची इच्छा आहे, परंतु वेळेचा अभाव असल्या कारणाने ते पुढे प्रस्तुत करतो। खरोखर आजचा दिवस हा सर्व तरुणांना आणि सर्व गावकऱ्यांना सर्व समाजाला एक उत्स्फूर्त असा मनामध्ये चेतना निर्माण करणारा आजचा प्रसंग आहे, कारण की आजच्या दिवशी आपल्या गावामध्ये जी शाखा ओपनिंग झालेली आहे ती शाखा नसून प्रत्येक माणसाचा मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचं काम आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आपल्याला करण्यात येईल। आणि नक्कीच आजची शाखा हे याचं प्रतीक आहे की भिवंडी तालुक्यामध्ये येणारी कुठली निवडणूक असू द्या, कुठलाही प्रसंग असू द्या, कुठल्याही प्रकारची जी पण व्यवस्था असेल ती या शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल,
अशी सर्व खात्री आणि शाश्वती आज बाळगतो। नक्कीच पूर्ण गावकऱ्यांना जे नवनियुक्त शाखा प्रमुख आहेत, युवासेनेचे शाखा प्रमुख आहेत, सगळ्यांना मी या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो की अशा पद्धतीने जी शाखा ओपनिंग झाली ती पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये अशा प्रत्येक गावामध्ये शाखा ओपनिंग होईल अशी देखील मी ईश्वरी प्रार्थना व्यक्त करतो। सर्व शाखाधिकाऱ्यांनी, शाखा प्रमुखांना, सर्व शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। अशाच पद्धतीने या शाखेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत की 80% आपण समाजकारण केलं पाहिजे आणि 20% राजकारण केलं पाहिजे, त्याच पद्धतीने या शाखेच्या माध्यमातून जे लोकांचे प्रश्न असतील, जे सामान्य लोकांचे प्रश्न असतील, उदाहरणतः कोणाचे दाखले काढणे असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल, महिलांच्या अत्याचाराचा विषय असतील, तरुणांच्या शिक्षणाचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, आज खऱ्या अर्थाने या खालीन गावामध्ये शिवसेनेचा बुलंद आवाज कसा असतो तो निश्चितपणे या ठिकाणी दाखवण्याचं ज्यांनी काम केलं ते सर्व येथील सन्मान्य पदाधिकारी त्यांच्या खऱ्या मेहनतीने या ठिकाणी शाळेचं उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सहसंपर्क प्रमुख सन्मान्य सोन्या पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख सन्मान्य भुरे साहेब, उपजिल्हा प्रमुख सन्मान्य भोईर साहेब, युवा सेनेचे जिल्हाधिकारी सन्मान्य अल्पेशजी भोईर साहेब, कृष्णा वाकडे साहेब, अरुणजी पाटील साहेब, कविताताई भगत, हनुमानजी पाटील साहेब, राजू भाऊ चौधरी, खरं तर मंचावर खूप मोठ्या प्रमाणात आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। सर्वांचं नाव घेण्याची इच्छा आहे परंतु वेळेअभावी सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे आपण सर्वजण पाहत आहात, कुठली सध्या सत्ता नाही, कुठल्याही प्रकारचा मोठा अधिकार नसताना देखील माननीय उद्धव साहेबांवर प्रेम करणारी जनता आणि माननीय उद्धव साहेबांवर विश्वास ठेवणारे पदाधिकारी या सर्वांना अपेक्षित असलेलं जे काम आहे ते काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। खरं तर आजचा हा उद्घाटन सोहळा पाहिल्यानंतर निश्चितच वाटतंय की अशा प्रकारचा उद्घाटन सोहळा, इतका जोश, इतका उत्साह या आपल्या गावातून दिसत आहे, आजूबाजूच्या परिसरातून देखील दिसत आहे आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये या लोकसभेमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हा जोश उत्साह संचारून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या आपल्या महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री असतील आणि त्यामध्ये आपला सर्वांचा हारीचा नाही तर निश्चित सिंहाचा वाटा असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।
25-25 वर्ष एक शाखा प्रमुख त्या गावात काम करतो आणि त्या मुलं त्यालाही पुढे काही करता येत नाही आणि गावात असलेले त्यांच्या मागे असलेले लोकांनाही काही करता येत नाही म्हणून आज या ठिकाणी घेतलेला धाबर गटाच्या ज्या कार्यकर्त्यांनी उपतालुका प्रमुखाने घेतलेला निर्णय हा खूप सुंदर निर्णय आहे. कारण अशीच आपल्याला चेतना निर्माण करण्यासाठी नवीन नवीन मुलांना संधी दिली पाहिजे. या ठिकाणी शिवसेनेचे शाखेचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी यांना प्रथम मी शुभेच्छा देतो. कारण शिवसेना असा एक पक्ष आहे त्याचं ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मित्रांनो ह्या गटाशी लोणाड पुंडस गट होता त्यावेळेला तुम्हाला सांगतो आपण लोणाड रांगोलीपासून ते माहुलीपर्यंत आमचा हा गट होता आणि तेव्हापासून या ठिकाणचे शिवसैनिक चांगल्या प्रकारे काम करत आहेत. परंतु त्यांना आता जास्त चीड याच्यासाठी आलेली आहे तर उद्धव साहेबांना ज्या माणसांनी धोका दिला आणि पक्ष सोडून जे गद्दार लोक पक्ष सोडून गेले खूप पैसे त्यांनी कमवले मान कमवला आणि अचानक आपल्या पक्षप्रमुखांना धोका दिल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पेटून उठलेली आहे. परंतु ती पेटून उठलेली जनता अशीच पेटत ठेवण्याचं काम या दाभार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो. कारण प्रत्येक गटामध्ये असा कार्यक्रम झाला पाहिजे. या ठिकाणी शाखा प्रमुख होते परंतु शाखेचा ओपनिंग करत असताना बँजू बँड लावला आणि गावामध्ये एका चांगला सर्व शिवसैनिकांना राजू भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमला मनापूर्वक अभिनंदन करतो. त्यांचा आता जाहीर करू का ते संजय पाटलाने त्यांच्या भाषणात डिक्लेअर केलेला आहे. हनुमान शेठ आणि आमची बी चर्चा झालेली आहे. सर्वात मुद्द्याचा असा आहे की राजू भाऊच्या व्यतिरिक्त इथं दुसरा कोणी इच्छुक झालेला नाही म्हणून पक्षाला आपोआप त्यांचाच विचार करावा लागेल. आणि राजूभाऊची जी मेहनत आहे आतापर्यंत या गटात BJP चा उमेदवार निवडून आला होता. आता असं वाटतोय की BJP आणि शिवसेना उद्धव गट याच्यामध्ये फार अंतर झालेलं आहे. राजूभाऊ हा अंतर BJP वाले काढू शकणार नाही असा माझाही अभ्यास आहे. म्हणून आतापासून जर अभिनंदन केलं तर काय ते वावगं ठरणार नाही असं माझा मत. मित्रांनो आपण या गटाबद्दल बोललो याच्या शेजारी आपला अनगाव मापोली गट आहे तिथंही आपली शिवसेनेची चांगली पोझिशन आहे. 3 सीट आपल्या लागण्यासारख्या आहेत आणि आम्ही आज आनंदा पाटील स्टेजवर आहे संजयबी आहे त्या लोकांनी आणि त्या किशोरनी जर थोडी मेहनत केली तर गणेशपुरी आणि अंबाडी हे दोन्ही गट ही आपण जिंकू शकतो असा माझा अभ्यास आहे. तर पक्षश्रेष्ठींना सांगू इच्छितो की या विभागात
मॅक्झिमम शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडून येतील अशी खात्री आहे। आपण त्या बाजू देखील कमकुवत नाही आहोत। निर्णय तालुक्यातील त्या बाजूचा विचार केला तर तिथेही कमकुवत नाही आहोत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपला सर्वांचा अभ्यास झालेला आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते ते बऱ्यापैकी निवडून आलेले आहेत। बीजेपीचे बड़े बड़े नेता त्या निवडणुकीत आपण त्यांना पाडलेला आहे।